खेड तालुक्यात बिबट्याची दहशत, कोयाळीनंतर वडगाव पाटोळेमध्येही बिबट्या पाडत आहे पाळीव प्राण्यांचा फडशा. खेड तालुक्यात बिबट्याची दहशत दिवसेंदिवस वाढत चाललेली असून ती कमी होण्यास तयार नाही. दोनच दिवसांपूर्वी खेड तालुक्याच्या पूर्व भागातील कोयाळी येथे लोकवस्तीत 4 तास ठाण मांडून बसलेला बिबट्या वनविभागाला गुंगारा देऊन पसार झाला आहे. त्यानंतर आणखी एका बिबट्याने खेड तालुक्यात दहशत निर्माण केली असून खेड तालुक्यातील वडगाव पाटोळे येथे एका शेळीचा फडशा पाडल्याची घटना गुरुवार दिनांक 7/11/2019 रोजी सकाळी उघडकीस आली. खेड तालुक्यातील अनेक गावांमध्ये बिबट्या आढळून येत असल्याने नागरिकांमध्ये चांगलीच घबराट पसरली आहे. शेतावरच्या मानवी वस्त्यातून रात्री नागरिक बाहेर येण्यास धजावत नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. खेड तालुक्याच्या विविध गावांमध्ये बिबट्याने पाळीव प्राण्यांवर हल्ला केल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहे. कोयाळीत 2 दिवसांपूर्वी भरवस्तीत आलेल्या बिबट्याने 4 तास बाबळीच्या झाडावर मुक्काम ठोकला होता. वनविभाग व त्यांच्या रेस्क्यू टीमने बिबट्याला पकडण्यासाठी प्रयत्न केले होते, परंतु वनविभागाच्या फाटक्या जाळीतून बिबट्या पसार झाला होता. त्यानंतर गुरुवारी सकाळी वडगाव पाटोळे येथे एका शेळीचा फडशा बिबट्याने पाडल्याने संपूर्ण गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच बलदंड बिबट्याने सायंकाळी पुन्हा गावात दर्शन दिल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. काही वर्षांपूर्वी याच गावात बिबट्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू झाला होता, त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. अनेक शेत वस्त्यांवर बिबट्याने धुमाकूळ घातल्यास सुरुवात केली आहे. अधून मधून बिबट्या दर्शन देत असल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. ऊसाची शेती असलेल्या भागात आणि परिसरात बिबट्या मुक्काम ठोकत असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे. खेड तालुक्यात बिबट्याने चांगलीच दहशत निर्माण केली असून वनविभाग यावर काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यानच्या काळात पुणे जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त मार्जर कुळातील पण रूपाने देखणा व हिंस्र असणारा भाग म्हणून उत्तर पुणे जिल्ह्यात वनविभागाकडे नोंद आहे. लपण्यासाठी दाट ऊसाची शेती व पिण्यासाठी पाणी आणि शिकारीसाठी पाळीव प्राणी असल्याने बिबट्याने मानवी वस्तीकडे धाव घेतल्यानंतर आता त्याच्या पुढे कसा बंदोबस्त करता येईल याची नुसती चर्चा मोठ्या प्रमाणात होत आहे. वनविभागाला वन्यजीव महत्त्वाचा आहे, मात्र त्यांचे पाळीव प्राण्यांवरील हल्ले आणि नागरिकांमध्ये असलेली प्रचंड दहशत याचाही गांभीर्याने विचार व्हावा अशी नागरिकांची भावना आहे. उत्तर पुणे जिल्ह्यात खेड, आंबेगाव, जुन्नर काही गावांमध्ये गेल्या काही वर्षात बिबट्यान हैदोस घातला आहे. दिवसा ढवळ्या नागरिक व लहान मुलांवर हल्ले करून अनेकांना जायबंदी केले आहे, तर काही बिबट्या सुद्धा गतप्राण झाले आहेत. बिबट्याच्या दहशतीने अनेक लोकवस्त्या गेल्या काही वर्षापासून दहशतीखाली आहेत. बिबटे आणि नागरिकांचा हा संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत चाललेला आहे. हल्लेखोर बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची सक्षम यंत्रणा वनविभागाकडे नसल्याचा नागरिकांचा आरोप होत आहे.